हा आहे सचिन पाटील, परभणीतील मनसेचा शहराध्यक्ष। सचिन पाटील आता या जगात नाही आहे, ऐन तारुण्यात त्याने या जगातून एक्झिट घेतली आहे। पण त्याच्यासोबतचे घडलं आहे ते ऐकून सगळेच हळहळ व्यक्त करतायत। कारण ज्या दिवशी सकाळी त्यानं मनसेची शाखा सुरू केली त्या दिवशी मध्यरात्री त्याचा खून झाला, तोही निर्घृणपणे। नेमकं काय घडलं त्या रात्री, गप्पांचा शेवट खुनात कसा झाला हे या व्हिडिओतून जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खून कसा झाला हे सांगण्याआधी ज्याचा खून झाला तो सचिन पाटील नेमका कोण होता हे जाणून घेऊ। सचिन पाटील हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परभणी शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होता। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि विविध संघटनांच्या माध्यमातून त्यानं शहरात काम केलं। सचिन पाटील हा शिवरामनगर भागामध्ये राहत होता। सचिन याच्या हत्येनं त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। तरुण मुलगा गमावल्यानं पाटील कुटुंबियांवर मोठा आघात झालाय। सचिननं सोमवारी सकाळीच परभणीमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन केलं। त्यानंतर मध्यरात्री तो आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता। त्यावेळी त्याचा विजय जाधव याच्यासोबत वाद झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। त्यात विजय जाधव यानं चाकूनं सचिन पाटील याच्या कळ्यावर आणि मानेवर वार केले। त्यात जखमी सचिन पाटीलला त्याच्या भावासह मित्रांनी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या घटनेची माहिती मिळताच सचिनच्या कुटुंबासह सर्वच हादरले। तरुण वयात सचिन पाटील सारख्या राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू हा अनेकांना चटका लावून गेला। राजकारणात काहीतरी करू पाहणारा सचिन मनसेमध्ये गेल्या काही वर्षांपासून सक्रिय होता। मनसेकडून त्यानं निवडणुकीतही आपलं नशीब आजमावलं होतं। गंगाखेडमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन करून पक्षवाढीसाठी हातभार लावू पाहणाऱ्या सचिनचा असा दुर्दैवी अंत झालेला पाहून कार्यकर्तेही हळहळ व्यक्त करतायत। मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून सुद्धा सचिन पाटील याच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे, तसंच त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। नवा मुंडा पोलीस ठाण्यामध्ये मनसे शहर प्रमुख सचिन पाटील याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान आता सध्या पोलिसांसमोर आहे। अद्याप या हत्या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेतल्याची किंवा अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही आहे। परभणीहून लोकमतसाठी राजन मंगरुळकर यांचा रिपोर्ट। या घटनेवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।